कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांची विक्री व सेवा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई करत शाहूपुरी पोलिसांनी अवैधरित्या गांजांची विक्री करणाऱ्या तिघा जणांना अटक केली. परशुराम उर्फ बबलू बिराजे राहणार कनाननगर, ओंकार राजेश सारवान राहणार कसबा बावडा, दिलदार चौघडा कांबळे राहणार उमळवाडा तालुका शिरोळ अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 1,55,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 1 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा यासह गुन्ह्यात वापरलेली मोफेड व मोबाईल यांचा समावेश आहे. ही कारवाई नागाळा पार्क येथील विन्स हॉस्पिटल परिसरात करण्यात आली. तिघेही रेकॉर्डवरील आरोपी गुरुवारी सायंकाळी 6:30 सुमारास विन्स हॉस्पिटल परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2 मोफेटच्या डिग्गीमधून 1 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आलाय अशी माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोले, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, आकाश जाधव, संदीप जाधव, रवी अंबेकर यांच्यासह पथकाने केली.